नमस्कार मित्रांनो, आज ही वडापाव गर्ल आली आहे वेंगुर्ल्यामध्ये। तर वेंगुर्ल्यामध्ये आज आपण आलो आहे वेंगुर्ला मार्केटला। तर आज आपण भेटणार आहोत एका अशा महिला व्यापारीला, त्या किती वर्षापासून व्यापार करतात ते आपण त्यांना विचारूया आणि विचारूया की त्यांच्याकडे आपल्याला काय काय भेटू शकतं ते। ठीक आहे, चला। नमस्कार मावशी, आपलं नाव काय आहे? लक्ष्मी बुधाजी बराड। तर मावशी, आपल्याकडे काय मिळतं नक्की? कोकणी मेवा मिळतो। आता कोकणी मेव्यामध्ये काय काय येतं सांगू शकता का तुम्ही? हे कोकम आहे, हा आगळा आहे, हे कोकम सरबत आहे, पंचाचे करे आहे, हे काजूगर आहे, हे भाजलेले काजूगर आहे, आंब्याचे हे आहे, आंबोशी। आंबोशी म्हणजे कैरी? कैरी पापायची सुकलेली कैरी। तिरपळ आहे, हे तिरपळ आहे, हे कोकम तेल आहे, ही चिंच आहे, हे मसाला आहे। मसाला घरगुती आहे तुमचा? घरगुती मसाला आहे, मच्छी मसाला आहे, अजून आमच्याकडे गावठी अंडे आहेत, कुळीत पिठी आहेत, खोबरेल तेल आहे। हे घरगुती खोबरेल तेल आहे का? घरगुती खोबरेल तेल। प्राइस काय याची? 200 रुपये। 200 रुपये उडी बॉटल? हा, लिटर। बघा किती स्वस्त आहे मित्रांनो। उकडे तांदूळ आहेत, हे पेजेचे उकडे तांदूळ? हा, हे पेजे, हे सुरय तांदूळ आहेत, ही सुपारी आहे, ओली सुपारी, ही सुपारी सुकी आहे, सुकी सुपारी आहे, पोळे आहेत, गावठी पोळे, त्यात घालून खायचे, ही आंबाडी आहे। हे आंबाड्यांचं काय करतात? लोणचं बनवतात। लोणचं, केळी आहेत, कोकम आहे, हे आहे मुटियाल जे कोकम बियांपासून बनवतं, सगळं ते कोकमाचं जे रस असतो त्याच्यापासून आपण सरबत बनवू शकतो आणि ज्याचं बिया उरतात त्या बियांचं आपण हे मुटियाल बनवतो। हे मुटियालचा वापर आपण बटर टाईप करू शकतो, म्हणजे कसं चपातीवर, गरम केलेल्या चपातीवरती आपण जर हे लावलं तर चपाती सॉफ्ट होते, कोणाचे पाय फुटलेले असतात तर त्याच्यावरती लावलं तर पाय सॉफ्ट होतात, तर हे त्याच्यासाठी यूज केलं जातं मुटियाल। गुडघ्यासाठी यूज केलं जातं, म्हणजे ह्याचं तेल हे जास्त युजफुल आहे, आपल्याला हे बघायला मिळणार नाही मुंबईमध्ये, हे फक्त इथेच मिळेल तुम्हाला कोकण मालवण साईडला। तर बघू शकता तुम्ही यांच्याकडे चिंच, काजू आहेत, फणसाची कापं आहेत, तिरफळ आहे जी सारामध्ये टाकतात, आणि ही ह्याला आमसूल म्हणतात, जी कैरी असतात त्यांना सुकवलं जातं, तर त्या कैरीची हे आमसूल, ह्याचं आपण लोणचं पण बनवू शकतो। ओल्या कैऱ्यांचं तर आपण लोणचं बनवतो, पण हे सुक्या कैऱ्यांचं लोणचं तर सगळ्यात जबरदस्त लागतं। आणि तुम्हाला इथे कोकम पण दिसतील, म्हणजे कोकम रस आहे, हा कोकम रस आहे जो मच्छीसाठी आपण सरबतासाठी यूज करतो तो, तर तुम्ही हा थोडासा जरी टाकलात तरी तुम्ही 5-6 ग्लास बनवू शकता कोकम। मावशी, इथे आंबे पण ठेवता तुम्ही? हे हापूस आंबे आहेत, तर हापूस आंब्यांची प्राइस काय आहे? 400 रुपये आहेत, 300 रुपये आहेत डझन। डझन बघा मित्रांनो, इथे सगळ्यात स्वस्त तुम्हाला हापूस आंबे मिळतील 400 रुपये डझन ने, जे आतापर्यंत, हा ते पण सीझन वरती डिपेंड आहे, तर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ह्यांना कॉल करून मागू पण शकता, तुम्हाला डिलिव्हरी पण केले जातील। वरून आपल्याकडे नारळ पण आहेत, ते पण उत्तम क्वालिटीचे आणि सगळ्यात मोठे। तुम्ही नारळाची प्राइस काय आहे? हे 15 रुपयाला आहे नारळ, 15 आणि 20 रुपयाला। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता 15 रुपयाचा हा नारळ आहे, हा 20 रुपयाचा नारळ आहे, एवढे मोठे नारळ तुम्हाला मुंबईत ते इझिली मिळणार नाही। 15 रुपयाचा छोटूसा नारळ मिळतो त्याच्यात, हा बघा तुम्हाला एवढे मोठे नारळ पण आहे। वरून मावशी खराटा झाडू पण विकतात, 150 ते 200 पर्यंत हा झाडू आहे, तुम्ही बघू शकता, हा जर उभा केला तर माझ्या हाईट एवढा झाडू आहे, तुम्हाला वाकायची गरज लागणार नाही कधी। मावशी, हे अननस वेगळं का दिसत आहे? ते गावठी आहे, गावठी अननस बघू शकता मित्रांनो तुम्ही, गावठी अननस। त्याची प्राइस काय आहे? त्याची 50 रुपये आहे, 80 रुपये आहे। 80 आणि 50 रुपयाला तुम्हाला अननस मिळतोय, तो पण एवढ्या स्वस्त किमतीमध्ये। तर मावशी, मला ही एक काजूचं पॅकेट, कोकमचं पॅकेट, कोकम रसाची बॉटल दे। थँक्यू सो मच। बघा मित्रांनो, मी पण घेतली आहे, तसे तुम्हीही या, लवकरात लवकर घ्या, आपल्याला एवढ्या स्वस्तामध्ये कुठे मिळणार नाही या सगळ्या गोष्टी। ज्या माणसाला कोकणी मेवा आवडतो तो महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात असू दे, तुम्ही कुठल्याही भागातून हा कोकणी मेवा
कुरियरने मागवू शकता तो पण आपल्या खाली दिलेल्या नंबरवरती जो डिस्प्ले होत आहे. तर जर तुम्हाला इथे येत आहे तुम्ही वेंगुर्ला मार्केटला तर प्लीज या मावशींकडे भेट द्या आणि इथूनच प्रॉडक्ट घ्या. तुमचे जे काही तुम्हाला काही घ्यायचं असेल सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतील रिझनेबल रेटमध्ये. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. म्हणजे सोमा